नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या पाठामध्ये आपण इंग्रजी मुळाक्षरे कशी वाचावीत आणि ती योग्य क्रमाने कशी लिहावीत हे सर्व शिकलो. आजच्या या पाठामध्ये आपल्याला इंग्रजी मुळाक्षरांचा अधिकाधिक सराव करायचा आहे. या पाठामध्ये सुरुवातीच्या भागात आधी आपण अक्षर कार्ड बनवणार आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी अक्षरांचा अधिक सराव होईल. आणि नंतरच्या भागात आपण असे काही खेळ खेळणार आहोत की ज्यामुळे विद्यार्थी छोटे छोटे शब्द बनवतील आणि छोटे वाक्यसुद्धा बनवू शकतील. त्याचप्रमाणे त्यांना या सर्व अक्षरांचा सराव होऊन इंग्रजीची गोडी अधिक वाढण्यास मदत होईल.